एक्सप्रेस। कुरळप हनुमान यात्रा संबंधी पालकमंत्र्यांचा 12 तासाचा अल्टिमेट। कुरळप तालुका वाळवा येथील हनुमान यात्रेच्या अध्यक्ष व मानपान्यावरून गेली 8 दिवसापासून सुरू असलेल्या वादावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेशभाऊ खडे, डॉक्टर राजा दयानिधी, प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उपाळे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सह पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, भाजप नेते सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली। काल प्रांताधिकारी संपत खिलारे यांनी कुरळप हनुमान यात्रा रद्दचा निर्णय दिल्याने आज सत्ताधारी गटाचे पैलवान अशोक पाटील, ज्येष्ठ नेते व्हीटी पाटील, मारुती जाधव, सरपंच डॉक्टर मदन शेटे, ॲडव्होकेट राजू पाटील, तर विरोधी गटाकडून राजारामबापू दूधसंघाचे संचालक विलास पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष पंडित पाटील, दिलीप पाटील, नामदेव देवकर, संपत देवकर, सचिन माने यांनी आज यात्रेवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते। मात्र या बैठकीमध्येही तोडगा निघाला नसल्याने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी 12 तासात दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र येऊन गावच्या हितासाठी समन्वय साधून लेखी स्वरूपात प्रशासनाला द्यावे, अन्यथा प्रांताधिकारी यांनी दिलेली यात्राबंद निर्णय ग्राह्य धरला जाईल असे सांगितले। तर बैठकीदरम्यान सत्यजित देशमुख यांनी गावाला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असून फक्त मानपानवरून संपूर्ण गावाला वेठीस धरू नये अशी दोन्ही गटाला विनंती केली। तर ज्याची ग्रामपंचायतवर सत्ता त्याचीच यात्रा कमिटी असा नियम असताना राजकीय पोटी सत्ताधाऱ्यांची अडवणूक केली जात आहे, यामुळे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी यात्रा भरवण्यासाठी ग्रामपंचायतीला परवानगी देण्याची मागणी केली। गावहिताचा विचार करून मानपान बाजूला सारून दोन्ही गटातील मंडळींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असा सल्ला दिला, यामुळे आजची बैठक सुद्धा निष्फळ ठरली आहे।